हाय फ्रेंड्स, मागील इयत्तेमध्ये आपण ध्वनी म्हणजे काय, व्हॉट इज साऊंड, ध्वनी कसा ऐकू येतो, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, ध्वनीचे प्रसारण, व्हॉट इज साऊंड पोल्युशन, नॉईज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण ध्वनी निर्मिती कशी होते ते बघणार आहोत. फॉर दॅट आय शो यू सम ॲक्टिव्हिटीज. क्लॅप युअर हँड्स, दोन्ही हातांनी टाळ्या वाजवून पहा, त्याचा एक वेगळा आवाज आपल्याला ऐकू येणार आहे. आपण कोणाच्या लग्नाला जातो त्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारची वाद्य ऐकली असतील ना, ढोल ताशा, त्यांचा एक वेगळा आवाज असतो. त्यानंतर बासरी तबला यापासून वेगळा आवाज निर्मिती ध्वनी निर्मिती होत असते. समटाईम्स सम गेस्ट came to our house and knocked the door. आपल्या घरी पाहुणे येतात की नाही, ते आपल्या घरी आल्यानंतर दरवाजावर नॉक करतात, त्यावेळी एक वेगळा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. यू यूज धिस पेन फॉर रायटिंग ऑन युअर नोटबुक. त्या पेनचे जी कॅप आहे त्याच्यात देखील आपल्याला असा वेगळा ध्वनी ऐकायला येत असतो. आणखी आहे, आपल्याला घरात आपण जो वापरतो तो हा आहे स्पून, चमचा. या चमच्याचा देखील खाली पडल्यानंतर एक ध्वनी आपल्याला ऐकायला येत असतो. वेन धिस स्पून फेल डाऊन, आकाशात वीज कडाडली, असे विविध प्रकारचे ध्वनी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ऐकू येत असतात.